लोकसभा निवडणुकीचे वारे आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वत्र लागलेले आहे. तिकीट कोणाला मिळणार किंवा कोण जिंकून येणार असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनात येत असतात. आणि त्यातच जर आपण विचार केला तर निवडणुकीच्या आधीचा जो काळ असतो आणि निवडणुकीनंतरचा जो काळ असतो तो खूप जास्त महत्त्वाचा असतो. निवडणुकीच्या आधीच्या काळात सध्याची जी सरकार आहे त्यांच्याकडनं लोकांच्या काय अपेक्षा आहे आपण जाणून घेऊया. आणि येणाऱ्या काळात कोणाची सरकार लोकांना हवी आहे हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. पश्चिम नागपूर हा शहरातील इतर भागांच्या तुलनेत विकसित भाग म्हणून ओळखला जातो. मात्र मतदारसंघाचे खरे चित्र पाहायला मिळते ते अर्धविकसित आणि मागास वस्त्यांमध्ये. धरमपेठ, खरे टाऊन, शिवाजीनगर, रामदासपेठ, गांधीनगर, गोकुळपेठ, सिव्हिल लाईनसारखे काहीसे आणि उच्च आणि काहीसे विकसित क्षेत्र आहे. तर दुसऱ्या बाजूला अकरधोकडा, दाभा, गोरेवाडा, झिंगाबाई टाकळी, पांढराबोळी, फुटाळा, तेलंगखेडी, गिट्टी खदान, गंगानगर, जगदीशनगर, जाफरनगर, मानकापूर या भागातील मतदार सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलही आहे. पूर्वीचं जे आपलं सरकार आहे ते सरकार जास्त करून स्वतःच्या फायद्यासाठीच काहीतरी पाहत आहे आणि जे जनता आहे जनतेच्या सेवेसाठी काही करत नाही आहे. फक्त हा फक्त दिखावा आहे. त्यामुळे येणाऱ्या सत्तेमध्ये आपण जरी वोट कुणालाही केला तरी तिन्ही सरकार मिळून तिन्ही सरकार एकत्रच चालवत आहे. त्यामुळे वोटचं काही एवढं काही दिसत नाही आहे एवढं माझं मत आहे. नागपूर पश्चिम मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 1, 17 ते 21, 52 ते 59, 83 ते 87, 106 ते 108 आणि 999 यांचा समावेश होतो. नागपूर पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. हा मतदारसंघ कायमच नवीन विजयाचे समीकरणे जुळवून आणत आला आहे. या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपला आलटून पालटून निवडून देण्याची किमया मतदारांनी साधली आहे. पश्चिम नागपूर मतदारसंघात कुणबी समाजाचे सर्वाधिक असे 75 ते 80 हजार मतदार आहे. तेली समाजाचे 8 ते 10 हजार, हिंदी भाषिक 70 हजार, मुस्लिम 40 ते 45 हजार तर ख्रिश्चन समुदायाचे 5 हजार मतदार आहे. त्यामुळे जातीय समीकरणात बसणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्याची परंपरा राहिली आहे. बीजेपी का काम बहुत अच्छा आहे इस समय फिलहाल में और बीजेपी काम भी बहुत अच्छा कर रही है और इस बार 100% बीजेपी को आना भी है क्योंकि बीजेपी जो कार्य कर रही है बहुत अच्छे तरीके से जी जहाँ से काम कर रही है. जैसे साफ सफाई हो गया या जनता का कोई भी प्रॉब्लम है तो उसको सॉल्व करके दे रही है. किसी का कोई भी समस्या है तो आने टाइम हो रही है. मेन बात यहाँ से जो बीजेपी की सरकार में जो क्राइम था वो ख़त्म हो चुका पूरे तरीके से. गुंडा राज ख़त्म हो गया. बीजेपी की सरकार बहुत अच्छा काम कर रही है. नरम गरम तो कहीं भी चलते रहता है. 2009 पासून विकास ठाकरे हे नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे. ते नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही आहे. काँग्रेस पक्षाने शेवटची नागपूरची जागा 2009 जिंकली होती. विकास ठाकरे हे नागपूरचे महापौरही राहिले आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक VIP ज्या मतदारसंघात निवास करतात तो म्हणजे नागपूर पश्चिम. शहरातील इतर भागांच्या तुलनेत जास्त विकसित असलेला नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्याही तितकाच मोठा आहे. गवर्नमेंट से यही कहना है जब आप 5 साल आप दोनों मिलके चुनाव के लिए खड़े होते हो चुनाव लड़ते हो साथ में मिलके तो आप 5 साल साथ में मिलके गवर्नमेंट चलाइए. ऐसा नहीं कि अपने फायदे के लिए आप इससे गठबंधन तोड़ के किसी और के साथ में बढ़ जाए. इससे आप पर जनता का विश्वास खत्म हो जाएगा. ये मैं कांग्रेस से भी कहना चाहूँगा और बीजेपी से भी कहना चाहूँगा. ये लोग अपने फायदे के लिए अपनी पार्टी इससे ज्वाइन कर लेते उससे ज्वाइन कर लेते इससे आपके ऊपर में विश्वास खत्म हो जाएगा. लोगों का लोग आपको विश्वास से वोट देते हैं कि हम लोग गवर्नमेंट बीजेपी की चुनेंगे कांग्रेस की चुनेंगे. बट आप लोग समय पे अपने फायदे के लिए अपना CM बनाने के लिए एक से एक दूसरे से जोर तोड़ कर लेते हो. यही बातों से लोग आप पे धीरे धीरे विश्वास खत्म होते जा रहा है. महाराष्ट्र में ऐसा ही हो चुका है आजकल. आप वोट किसी को भी दो जिसकी गवर्नमेंट बननी है वो अपने आप जोर करके बना लेगा. तो मेरे यही ये कहना है कि आप जिसके साथ में चुनाव में युति में आते हो उसके साथ ही जीतो उसके साथ ही 5 साल गवर्नमेंट चलाइए. गवर्नमेंट बार बार इसके भरोसे उसके भरोसे नहीं चलती है. आप 5 साल जनता का विश्वास अगर आपको जीतना है तो 5 साल जिसके साथ में चुनाव लड़े उसके साथ ही आगे बढ़ाइए. इथल्या नागरिकांकडनं जाणून घेतलं की यांच्या काय समस्या आहे किंवा एकंदरीतच इलेक्शननंतर जे काही निवडणुकीचा रिझल्ट लागणार आहे त्यामध्ये यांचं काय म्हणणं आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा नवीन मतदारसंघ तर भेटूया. कॅमेरा पर्सन सचिनसह मी नेहा फटिंग, शंखराज न्यूज, नागपूर.